हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंपते ती अंगणाची किरणे हो निघरते स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या। खरोखरच आपण गेल्या जन्मी काहीतरी पुण्य कमवलं असणार, ज्यामुळे या जन्मात आकांक्षासारखी मुलगी मिळाली। कसा आपल्या आपणाचा बदला घेऊ? मला तर वाटतंय की त्यांच्या घरात समदे या लग्नाच्या विरोधात आहे। आधी तू आमच्याकडे बऱ्याचदा यायचीस आणि बरेच दिवस झाले तू घरी आली नाही, आणि माझ्या माहितीनुसार जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो तेव्हा तू बघायलाही नाही आलीस। ते काय ना सर, की माझं लग्न झालंय। माझ्या आणि सोहनच्या एकत्र येण्यापेक्षा तुम्ही बरे होणं जास्त आवश्यक होत आणि म्हणून आम्ही दोघांनी तेच केलंय। अरे आकांक्षा, तुम्हाला मरू द्यायचं होतस, अशा आयुष्याचा काय फायदा ज्यात माझी मुलं सुखी नाहीयेत। नाही बाबा, मी खुश आहे बाबा, कारण मला माहिती आहे की सोहनने मला धोका नाही दिलाय। जर सोहनच्या घरच्यांबरोबर असं काही घडलं असत तर कदाचित मीही हसत हसत आपल्या प्रेमाचं बलिदान दिलं असत। शिवाय बाबा, सोहननेही तेच केलंय ना, त्याने जे काही केलंय ते आपल्या घराकरता केलंय। मला मान्य आहे की हा धक्का मी आधी पचवू शकत नव्हते, पण आता मला हे चांगलंच कळलंय की मी अशीच रडत बसले ना तर तो सोहनच्या प्रेमाचा त्याच्या त्यागाचा अपमान ठरेल। आकांक्षा योग्य तेच बोलतीये, सोहनने आपल्या करता जे केलंय त्यावर दुःख व्यक्त करण्यापेक्षा त्याचा अभिमान वाटायला हवा। नाही पार्वती, नाही, जे काही घडलंय त्याचा फक्त आणि फक्त मी जबाबदार आहे आणि मी हे कधीच विसरू शकत नाही की फक्त माझ्यामुळे माझ्या मुलांच्या नशिबी हे दुःख आलं। नाही नाही बाबा, हे तुमच्यामुळे नाही घडलंय, कदाचित माझ्याच नशिबात सोहनची साथ लिहिली नव्हती, बस एवढंच कारण आहे। दीपक, जर तूच असा हताश होशील तर आम्हा सगळ्यांना कोण सावरेल? बाबा, जे काही घडलंय तुम्ही ते विसरून नवीन आयुष्याला सुरुवात करा, कारण गेलेली वेळ आता पुन्हा नाही मिळणार। पण हो, येणारा दिवस तर आपलाच आहे ना।
छोट्या काय विचार करतो बाबू? काही नाही आजी, बस असच. काही काम होतं का आजी? नाही रे बाबा, काय काम नव्हतं, बस असच जीव घाबरत होता म्हणून उठून आले. एक गोष्ट सांग बेटा, पूजाशी लगीन मोडलं म्हणून उदासेस? ईशालाच सांगू शकतो का पूजाच्या मनात काय चाललंय ते? म्हणजे मी दिनूच्या अपमानाचा बदला घेऊ शकेन. मला तर वाटत तिच्या मनात तुझ्याबद्दल काय बी नाहीये, ती तर लय खुश असेल ना? नाही आजी, असं नाहीये. हे लग्न मोडण्याचं दुःख जितकं मला आहे तितकंच पूजालाही आहे. पण हे तुला कसं कळलं? मी पूजाला फोन केला होता, तिने सांगितलं की तिची इच्छा नसताना तिच्या भावाने हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. आजी, पूजा खूप दुखावली आहे. आजी, मला पूजाशी लग्न करायचं आहे, पण आता दोन घरांमध्ये संबंध इतके बिघडले आहेत की हे लग्न अशक्य वाटतंय. अपूर्व दिनवर वरडून गेलाय आणि आजपर्यंत कोणाची हिम्मत नव्हती झाली दिनूशी आस बोलायची. दिनूच्या आबरूच्या पार चिंद्या करून गेलाय तो, आणि मला नाही वाटत इतकं समद झाल्यानंतर बी तुझं लगीन पूजाशी होईल म्हणून. आजी, जर तू ठरवलंस तर होऊ शकतं. प्लीज तू बाबांशी बोल ना, आणि मला माहितीये की तुझं बोलणं ते कधीच नाही टाळणार. कसं समजावू दिनूला? अरे आता तर समद घडलंय, आणि जर म्या त्याला म्हणलं का तुझं लगीन पूजाशी लावून दे तर मग तो लय चिडल. आता नको बोलू आजी, बाबांशी काही दिवसांनी बोल, पण प्लीज हे लग्न जुळवून दे प्लीज आजी. बर छोट्या, म्या बघते बोलून, कारण का आताच अपूर्व दिनूच डोसका खराब करून गेलाय. तू दिनूला काय बोलू ना ग, म्या बघते बोलून. सुकन्या आमच्या कन्या. काय झालं बाबा, आज सूर्य डोक्यावर आलाय आणि अजून आमच्या सुनबाई चहा घेऊन नाही आल्या? आले बाबा. घ्या, नाव घेतलं आणि हजर, 100 वर्ष जगशील बेटा. हे घ्या बाबा, गरमा गरम चहा. घे बेटा अपूर्व. पूजा चहा. मला नकोय चहा. पूजा, तू चहा का नाही घेतेस? चहा घेतला नाहीस तर तुझं डोकं दुखत ना. आई, हल्ली चहा प्यायल्यानंतरही डोकं धरत माझ. बर पूजा, आज तुझ्या करता मी नाश्त्यात काय बनवू? मला नाश्ता नाही करायचा. याचा अर्थ काय पूजा? कृष्णा तुला विचारते आहे, त्याचं साधं सरळ उत्तर का नाही देतेस तू? अपूर्व, हे पूजाचं आणि माझं सिक्रेट आहे. जर पूजा म्हणाली की मला नाश्त्याला काही नको म्हणजे तिला गरमागरम बटाट्याचे पराठे हवेत, मी लगेच करून. अगं कृष्णा थांब, आधी चहा तर पिऊन घे, नंतर नाश्ता बनव. थोडा वेळ तूही निवंत बस जरा, नाश्ता तर नंतरही होऊ शकतो. ठीक आहे आई, माझी इच्छा आहे की आज मी जरा घरी जाऊन यावं. अगं, यात विचारण्यासारखं काय आहे? आणि तसंही भाऊ जेव्हापासून हॉस्पिटलमधून आले तू घरी गेली नाहीयेस, तू नक्की जा. हो आई, तसंही आकांक्षा सांगत होती की बाबांना सोहन बद्दल सगळं कळलंय म्हणून बाबांना आकांक्षाची खूप काळजी वाटते. काळजीच तर कारण आहेच.
आणि भाऊसाहेब तर स्वतःलाच या सगळ्याकरता जबाबदार धरतात. हो बाबा, म्हणूनच एकदा बाबांना भेटून मला त्यांच्याशी याबाबतीत बोलायचंय आणि त्यांना समजावून सांगायचंय. सुनबाई तू जा, तयार हो जा, अपूर्व तुला सोडायला येईल. नाश्ता काय, पूजाही करेल. आई, मी नाश्ता नाही बनवणार. जेव्हा बघावं तेव्हा वहिनीला कुठे ना कुठे जायचंच असतं. कधी घरी जायचंय, कधी दादा बरोबर बाहेर फिरायला जायचंय. अशा वेळी घरातली कामं मलाच करावी लागतात ना. मी वैतागली आहे ही सगळी कामं करून, कळलं? पूजा, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? हो दादा, माझं डोकं पण ठिकाणावर आहे आणि मी शुद्धीवर पण आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट मी अगदी ठामपणे सांगते, जर वहिनीला बाहेर फिरण्याचा इतका छंद असेल ना, तर सगळी घरातली कामं करून जावं. माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नका. अपूर्व, कुणास ठाऊक पूजा काय बरळते, तिला काय झालंय? आई, पूजाच्या बाबतीत गेल्या काही दिवसात जे काही घडलंय त्यामुळे ती खूप दुखावलेली आणि हताश झाली. लग्न ठरणं आणि नंतर अचानक मोडणं, म्हणूनच कदाचित तिने रागात येऊन हे सगळं बोललं असेल. पण बेटा, या दुखावण्यासारखं काहीच नाहीये. उलट तिने तर खुश व्हायला हवं की या अशा घरात तिचं लग्न होता होता राहिलं, ज्या घरात बेकायदेशीर धंदे होतात. अगं, तिचं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचलंय. बाबा, हे सगळं तिला नाही कळणार आता. तिला असं वाटतंय की आपण तिचं लग्न जाणून बुजून मोडलंय. बघितलात ना तुम्ही कशी उद्धटासारखी बोलून गेली. अपूर्व, तुम्ही हे काय बोलताय? पूजाची समजूत काढण्याऐवजी तुम्ही तिच्यावर रागावताय. पूजा आपली मुलगी आहे आणि आपलेपणामुळेच ती आपल्यावर रागावून गेलीय. आपण पूजाला थोडा वेळ देऊया, असं होऊ शकतं काही दिवसांनी ती स्वतःच सावरेल. कृष्णा, तू तयार हो जा, मी नाश्ता बनवून घेईन. नाही नाही आई, तुम्ही त्रास करून घेण्याची काही गरज नाही, मी नाश्ता बनवूनच जाईन. ठीक आहे बेटा, जशी तुझी इच्छा. हो. बाबा, तुम्ही बोलावलात. ओ विशाल, ये बस. हो बाबा. विशाल, ते ब्रह्मनगरच्या ऑफिसचं काम कुठवर आलंय? आता तर ते ऑफिसचं काम सुरू होऊन फक्त 3 दिवस झाले. आय होप पुढल्या 15 दिवसात ऑफिस पूर्णपणे तयार होतील. चला, हे बरं आहे. खरं तर आपण आधीच खूप लोकांकडून पैसे घेतलेले आहेत आणि ज्या लोकांनी तिथं ऑफिस घेतलेले आहेत ते आता दबाव देत आहेत. बाबा, यात काळजी करण्यासारखं काही नाही. तुम्ही त्यांच्याकडून 15 दिवसांची मुदत घ्या आणि आय एम शुअर 15 दिवसात त्या लोकांच्या हातात त्यांच्या ऑफिसच्या चाव्या असतील. चला बरं आहे. बर, विराजचं काय चाललंय? त्याचं ते प्रकरण निस्तरलं ना? बाबा,
मी तर तुम्हाला आधीच सांगितलं आहे की तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, म्हणून मी बबलू बरोबर दोन मुलांना दादावर लक्ष देण्यासाठी पाठवलंय. पण काय, पण ती लोक तिथे पोहोचण्याआधी दादाने प्रकरण मिटवलं. म्हणजे तीच मारामारी ना बाबा? विरुद्ध पार्टीच्या दोन तीन लोकांना मार लागलाय, ते सर्व हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. त्यांनी FIR नोंदवायचा प्रयत्न केला, पण बबलूने ऐनवेळी जाऊन प्रकरण सांभाळलं आणि आता चिंतेचं काही कारण नाहीये. काळजी कशी नाही वाटणार विशाल, विराजने ज्या लोकांशी वैर धरलंय ते खूप खतरनाक लोक आहेत. त्यांनी सुडाच्या भावनेतून विराजला काही करायला नको. बाबा तसं नाहीये, तुम्ही तर विराज दादाला चांगलंच ओळखता. तो स्वतःशिवाय कुणावरच विश्वास ठेवत नाही आणि जगात इच्छा असून सुद्धा दादाचं कोण वाकडं नाही करू शकत. हिऱ्यासारखं पोरग आहे माझं. आजवर जे काम सोपवलं पूर्ण करूनच परत आलाय. कधी कुठल्या गोष्टीसाठी नकार नाही दिला की उलट उत्तर नाही दिलं. पण त्याचे सारे गुण ह्या त्याच्या रागापुढं पिके पडतात. बाबा तुम्हाला तर माहितीये दादाचा रागच लोकांना धाकात ठेवतो, नाहीतर शांतीने कुठलंच काम होत नाही. कदाचित तुझं बरोबर ही असेल, पण तरीही विराजकडे लक्ष देत जा. त्याच्या आजूबाजूला काही महत्वाची माणसं ठेवा, म्हणजे वेळ आल्यावर त्यांना कामाला येतील. हो बाबा. अहो आम्ही ऐकलंय की विराज येतोय. केव्हा येतोय, काही कळवलंय त्याने? नाही, तसही विराज कधी सांगून आलाय. त्याला जेव्हा यायचं तेव्हा येईल. राजी येतो तर आहे, पण तुझ्या वागण्यामध्ये आणि कामामध्ये काही फरक व्हायला नको. असं नको व्हायला की मुलाच्या नादात सगळं विसरून जाल. घरात इतरही बरीच कामं आहेत जी वेळेवर व्हायला हवीत. कळलं की नाही? कन्या आमच्या कन्या. ताई आकांक्षा सरप्राईज. बाबा कसे आहात तुम्ही? कसा दिसतोय मी? एकदम फिट. ताई आई गच्चीवर कपडे वाळत टाकायला गेलीये, मी तिला आत्ता बोलवते. ठीक आहे. ये तृष्णा बेटा बस इथे. हो आजी. ये बेटा, अगं येण्याआधी एक फोन तर करायचा होता. हा म्हणजे तुझ्या आवडीचा स्वयंपाक केला असता. अचानकच प्रोग्राम बनला आजी. तसही आई म्हणाल्या की जेव्हापासून बाबा घरी आलेत हॉस्पिटल मधून तेव्हापासून मी त्यांना एकदाही भेटायला नाही आले, तर बस मी तुम्हाला भेटायला आले. तृष्णा बेटा तुझे सासू आणि सासरे कसे आहेत? बाबा ते लोक थोडे टेन्शन मध्ये आहेत. का काय झालं? आजी तुम्हाला तर माहितीच होत ना की पूजाचं लग्न ठरलं होतं. हो हो. पण साखरपुड्यानंतर आम्ही ते लग्न मोडलं. पण हे सगळं झालं कसं बेटा? बाबा आम्हाला त्यांच्याबद्दल नंतर कळलं. तसे तर ते लोक खूप गडगंज आहेत, पण त्यांनी जो पैसा कमावलाय तो अवैध मार्गांनी कमावलाय. म्हणून आम्हाला हे योग्य नाही वाटलं की पूजाचं लग्न अशा घरात व्हावं जिथे बेकायदेशीर कामं होतात. हे बघ बेटा, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. अगं मग तू हे आधी का नाही सांगितलंस? कल्याणीला फोन करून कमीत कमी सांत्वन तर केलं असतं.
इथे तुम्ही लोकच किती टेन्शन मध्ये होतात. आकांक्षाचं दुःख काय कमी होतं की ही बातमी सांगून तुम्हाला मी अजून त्रास देऊ. तसही अपूर्वाने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की मी तुम्हाला हे अजिबात सांगणार नाही. आम्हाला मुळीच हे नकोय ना की आमची मुलगी ज्या घरात जाईल त्या लोकांच्या कमाईला लोकांनी शिव्या श्राप दिले असतील. माझं हे स्पष्ट म्हणणं आहे की तुझ्या सासू सासऱ्यांनी जे केलं ते अगदी योग्यच केलं. पण बाबा, या प्रकरणामुळे घरात खूप तणावाचं वातावरण आहे. सगळेच खूप अस्वस्थ आहेत. मी समजू शकतो बेटा, तू अजिबात काळजी करू नकोस बेटा. मी तुझ्या सासऱ्यांशी बोलेन आणि जमलं तर मी त्यांना समजावी नाही. कृष्णा, बरं झालं की तू आलीस. या प्रसंगी आकांक्षाला तुझी खरंच खूप गरज आहे. माहितीये बाबा. बेटा, सोहनचं तिला सोडून जाणं ती अजूनही विसरू नाही शकली. भले ती स्वतःच्या तोंडाने काहीच बोलत नाही, ती सगळ्यांसमोर अगदी खुश आहे असं दाखवते, हसत राहते, पण मला माहितीये की ती एकांतामध्ये खरंच खूप रडत असेल. हो बाबा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. पण मला पण पूर्ण खात्री आहे की आकांक्षाचे हे घाव हळूहळू भरून निघतील. सुख देते ती लेक वहिनी आई हो जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.